एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांची काही मनोरंजक उदाहरणे हॅलो मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्या तसेच एक्याण्णव ते शंभर या संख्या एकक आणि दशक रूपात वाचणे शिकला ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्या संख्यांची आणखी काही मनोरंजक उदाहरणे आजकाल छोटूच्या घराजवळ एक जत्रा लागली आहे छोटू आणि पिंकी सुद्धा जत्रेत गेले आहेत जत्रेत त्यांना एक खेळ खूप आवडला या खेळात खूप पेन्सिल दिल्या जातात आणि त्या पटापट मोजून दाखवायच्या असतात जो लवकर सांगेल त्याला बक्षीस मिळते छोटू आधी मी करेन काका मला पेन्सिल द्या काकांनी पिंकीला काही पेन्सिल दिल्या या बघूया किती त्या कशा मोजत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा थांब पिंकी तुला असं मोजायला हो खूप वेळ लागेल तू यांचे दहा दहाचे गट करून मोज ठीक आहे छोटू तर हे झाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद ह्याचा अर्थ या झाल्या नव्वद पेन्सिली आणि शिवाय सहा पेन्सिली आणखी तर आधी होत्या नव्वद पेन्सिली आणि त्याच्याशिवाय सहा आणखी पेन्सिल तर झाले एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव तर या झाल्या शहाण्णव पेन्सिली मुलांना पिंकीने एकदम बरोबर सांगितले आणि तिला बक्षीस मिळाले आता तुम्ही सांगू शकता का की शहाण्णव मध्ये किती एकक आणि किती दशक आहेत या बघूया मुलांनो शहाण्णव आपण असे लिहितो आणि ह्यामध्ये नऊ दशक स्थानावर आहे आणि सहा एकक स्थानावर याचा अर्थ आपल्या जवळ आहे नऊ दशक ज्याला आपण दहा दहाचे नऊ गठ्ठे सुद्धा म्हणू शकतो आणि सोबत सहा म्हणजे सहा मोकळ्या पेन्सिली छोटू आपल्या आई बरोबर दुकानात सामान घ्यायला आला आहे आई इथे या पेन्सिलीत दोन वेगवेगळ्या जागी का ठेवल्या आहेत छोटू बघ इथे पेन्सिली दहा दहाच्या संचात ठेवल्या आहेत आणि इथे पेन्सिली ठेवल्या आहेत बर पण असे का आहे आई थांब छोटू मी सांगते आधी तू एक काम कर तू तु ह्यातून मला पंच्याण्णव पेन्सिली दे आता मी समजलो आई ह्याचा अर्थ मी देईन नऊ गठ्ठे दहा पेन्सिलींचे आणि पाच सुट्या पेन्सिली तर पंच्याण्णव पेन्सिल देण्यासाठी मला द्याव्या लागतील दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि पाच सुट्या पेन्सिली आणि तर झाल्या एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव <laughs> हो छोटू तू बरोबर सांगितलेस पण इथे जर फक्त सुट्या पेन्सिली ठेवल्या असत्या तर खूप वेळ लागला असता म्हणून इथे पेन्सिली दहा दहाच्या संचात ठेवल्या आहेत मुलांना तुम्ही पाहिले छोटूने कसे पंच्याण्णव पेन्सिल देण्यासाठी संच आणि सुट्या पेन्सिलींचा वापर केला त्यांनी आपल्या आईला दिले दहा दहा पेन्सिलचे नऊ संच म्हणजे नऊ दशक आणि सोबत पाच सुट्या पेन्सिली म्हणजे पाच एकक मुलांना आजच्यासाठी फक्त एवढेच ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण एक्क्याण्णव ते शंभर पर्यंतच्या संख्यांची अजून काही मनोरंजक उदाहरणे पाहूया आणि काही सामान्य चुका पाहूया ज्याकरता कामा नये तोपर्यंत बाय मुलांना